या बबनचा फोन कसा नाही आला बरेच दिवसात? गुड मॉर्निंग आई, अरे गुड मॉर्निंग, कशी आहे तब्येत? बरी आहे. पण तू कुठे निघालास? ऑफिसला. तुला सांगितलंय ना तू ऑफिसला जायचं नाहीस म्हणून. काय गं मनीषा, तू काही बोलली नाहीस त्याला? आई, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही तू ऑफिसला जात होतास? नाही, आजच पहिल्यांदा जातोय, कारण मी माझं कर्ज फेडलंय. अरे काय सांगतोस काय? हो, म्हणजे त्या माणसाने पैसे दिले तुला? हो, म्हणजे मी वसूल केले. मनोज, माझ्यावर रागावू नकोस रे. तुला वाटेल मी फार कठोर शिक्षा केली तुला, पण हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच ना रे. आय नो. आता पुन्हा अशी चूक होता कामा नये. अरे काय कमी आहे आपल्याला? कशाला अशा मार्गाने पैसे मिळवायचे आपण? बरोबर आहे तुझं, पुन्हा नाही असं होणार. येऊ मी. ऑल द बेस्ट. थँक यू. आई, मनोज जाऊ शकत नव्हता म्हणून मी जॉईन केलं होतं. हे बघ, तुझ्यातले टॅलेंट वाया घालवू नकोस. अमय आता काही लहान नाही राहिलेला, झालाय की मोठा, राहू शकेल थोडा वेळ तुझ्याशिवाय. तू पण जात जा. बर, उद्यापासून जा.